उत्पादक कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ॲग्रो स्टार घेऊन आले आहे रणधीर कांदा बियाणे आकर्षक गुलाबी रंग एकसमान आकार दीर्घकाळ साठवणूक क्षमता आणि रब्बी हंगामासाठी उपयुक्त ॲग्रो स्टारचे रणधीर कांदा बियाणे अचूक सल्ला ओरिजिनल प्रॉडक्ट आणि आकर्षक ऑफर्स सह फक्त ॲग्रो स्टार वर उपलब्ध नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड अग्री आपल्या मराठी ट्युबचर मध्ये आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे रोटावेटर की पॉवर हॅरो नक्की आपल्याला कोणता वापरायचा आहे दोन्हींचे फायदे तोटे काय आहेत आणि विशेष म्हणजे याचा थोडासा अभ्यास करणं पण आपल्याला गरजेचं आहे तर मी थोडीशी अभ्यासपूर्वक तुम्हाला माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर जे शेतकरी आपल्या ग्रीन गोडॅगिरी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो आता सध्या आपण पॉवर हॅरो जे आहेत तर याच्यावर तुम्ही भरपूर व्हिडिओ पाहिले असतील किंवा आता तुमच्याकडे हे जे हत्यार आहे पायापावर हॅरो जे की पाच सहा वर्षापूर्वीच लॉन्च झालेलं आहे पण आता तुमच्याकडे याचा गजर ऐकायला येत असेल किंवा तुम्ही व्हिडिओद्वारे पाहिलंही असेल किंवा तुमच्याकडे असेलही परंतु हे कोणत्या शेतकऱ्यांना उपयोगी आहे किंवा फायद्याचं आहे आता माझ्याकडे हा रोटावेटर आहे जो मी तुम्हाला पाहिलं आहे की तू एक दोन तीन दिवसापूर्वीच मी हा सेकंड रोटावेटर घेतला आहे सेकंड घेण्यामागचे सुद्धा माझे काहीतरी कारण असतील किंवा हा मी ग्रीन सिस्टीमचा जो आहे तर हाच का घेतला असावा मी शक्तिमानचा का घेतला नसावा याच्यामागे हे खूप कारण आहेत तर आपण हे थोडंसं बाजूला ठेवूयात याची माहिती मी तुम्हाला नंतर सांगतो आहे तर आता आपल्याला काय पाहायचं आहे की पॉवर हॅरो की रोटावेटर सगळ्यात पहिलं जर ज्यावेळी रोटावेटर आला सर्वसाधारणतः दोन हजार सात आठमध्ये बहुतेक आपल्याकडे आला तर अशा वेळेस आपल्याला एक गोष्ट ऐकायला मिळाली की अरे आपल्याला नांगरीची पण गरज नाही आपल्याला पेरायची पण गरज नाही सगळं काही आपण काय करू शकतो रोटावेटरने करू शकतो आणि हा गजर कोणाचा होता शक्तिमानचा तर आता आजच्या परिस्थितीमध्ये जर पाहिलं तर आपण फक्त रोटावेटर कधी मारतो नांगरणीचे जर नांगरणी झाल्यानंतर सर्वसाधारणतः जूनच्या आसपास त्याच्यानंतर रोटावेटर मारत पण नाहीत किंवा मारला जरी तरी आत्ताच्या दिवसामध्ये स सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये ज्यावेळेस आपल्याला दुसऱ्या पिकाची पेरणी करायची असते आणि पेरणीची घाई असते अशा वेळेस तर या वेळेस आपण रोटावेटरचा वापर करतो परंतु आता रोटावेटरमध्ये आणि पॉवर हॅरोमध्ये खूप फरक आहे आता हा जो माझा ट्रॅक्टर आहे अठ्ठावन्नचा ट्रॅक्टर आहे आणि बेचाळीस ब्लेड हा ग्रेन सिस्टीमचा सहा फुटी रोटावेटर आहे या हा जो ट्रॅक्टर आहे सर्वसाधारणतः लो टॉपवर चालतो आणि जास्तीत जास्त खूप हार्ड असेल तर लो थर्ड याच्या पलीकडे जास्त गिअर मला बदलायची गरज पडत नाही परंतु आता हेच जर आपण पॉवर हॅरोचं जर पाहिलं तर पॉवर हॅरो जर पाच फुटी असेल आणि पन्नास एच पी ट्रॅक्टर असेल आणि शेत जर आपलं काळं असेल तर तो मात्र चालू शकत नाही त्याला दोन तीन वेळा तुम्हाला गिअर बदलावे लागतील खूप जुने अनुभव आहेत तुम्ही ही आणखी व्हिडिओ जर पाहिल्या तर तुम्हाला कळेल की पॉवर हॅरो जो आहे तर हा ट्रॅक्टरसाठी किती घातक आहे तर सगळ्यात अगोदर आपण पॉवर हॅरोचे फायदे काय ते पाहू तर पॉवर हॅरो म्हणजे असं हत्यार आहे की ज्याने आपण माती पल्वरईज करू शकतो आपण पलटू शकत नाहीत आता पहा खूप व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सांगितलं असेल की याच्यामुळे नांगरणीची गरज नाही किंवा पेरण्याची गरज नाही किंवा आणखी कल्टिवेटर मारण्याची पण गरज नाही तर एक गोष्ट लक्षात असू द्या आपण नांगरणी कोणत्याही स इतर इक्विपमेंट्सनं आपण ती बदली करू शकत नाही कारण नांगरणीमध्ये आपण आपली जमीन पूर्ण फाडून त्याला पलटी मारत असतो म्हणजे वरची जी बाजू आहे ती खाली घालत असतो किंवा आत दडवत असतो आता जर तुम्ही जर लिमकनचा नांगर वापरत असाल तर तुमच्या लक्षात येईल की जी माती आहे ही पूर्ण पलटी मारते पण बाकीचे जर साधारण मेकॅनिकल जर नांगर असतील तर त्याची जी, जी माती आहे एकतर पलटी मारते किंवा ती दडली जाते परंतु अशी पल्वराईज होत नाही आणि हे पल्वराईज किंवा आपण जे पॉवर हॅरवायला म्हणतोय तर याचं काम काय मा की फक्त उभे व्हर्टिकल कंडिशनमध्ये मातीला फक्त मिक्स करणं किंवा पल्वरइज करणं आता सर्वसाधारण तुम्ही म्हणत असाल किंवा पॉवर हॅरोवाले असं सांगत असतील की, की खूप जास्त याने जी खाली जागा आहे तर ही भुसभूषत होते तर चला आता मी इथं रोटावेटरचा तास मारलेलाच आहे तर तुम्हाला मी स्वतःच दाखवून देतो की किती पथ आपण रोटावेटरने खड्डा केला आहे तर ठीक आहे मी इथे बसलो बसलोय ही वांगीची काळी सुद्धा घेतोय म्हणजे तुम्हाला कळेलच की किती कितीपर्यंत आपला हा गेलाय सर्वसाधारण एवढा आहे जर याची पहिली चार आठ आणि एक सर्वसाधारण नऊ बोटापर्यंत म्हणजे नऊ बोट जरी म्हटलं तरी हे सहा इंच आणि जवळपास हे दोन इंच म्हणजे आठ इंच असं काही नाही मित्रांनो की फक्त पल जे आपलं पावर हॅरो आहे है, पॉवर हॅरोनेच आपण आपली जमीन जी आहे ही जास्त खोल करू शकतो आपण ट्रॅक्टर जर चांगला असेल तर सुद्धा आठ इंचापर्यंत आपण याला माती मोकळी करू शकतो मग आता तुम्हाला कितपत हे योग्य वाटतं आहे की पावर हॅरो जे करू शकतो ते रोटावेटर करू शकत नाही किंवा जे नांगर कल्टिवेटर किंवा रोटावेटर हे करू शकतं याच्यापेक्षा जास्त प पावर हॅरो करू शकतं निश्चित पावर हॅरो एवढी ताकद आपल्या रोटावेटरमध्ये नाही आहे परंतु रोटावेटर जे करतं सुद्धा सफिशियंट आहे आणि नांगर कल्टिवेटर किंवा पेर नियंत्रण किंवा फणपाळी याची बरोबरी क पलव जे आपलं पावर हॅरो आहे तर हे करू शकत नाही माती पलटी करणं किंवा माती पूर्ण भूसभूषित करणं आणि माती पूर्ण पलटी करणं यामध्ये फरक आहे म्हणजे जे काम नांगर करू शकतो ते आपला पावर हेरो करू शकत नाही फक्त तुम्हाला माती भुसभुशीत पाहिजे असेल किंवा फक्त फिरवणं पाहिजे असेल तर ते आपल्याला फायद्याचं आहे तर तसा जर विचार केला तर पावर हॅरो काही पावर हॅरोपेक्षा रोटावेटर काही वाईट नाही आहे काम दोन इंचही तेच होत आहेत आता फक्त हे मार्केटिंग करण्याची स्ट्रॅटेजी असते की आपण आठ इंच माती दाखवतो आहे की सहा इंच दाखवतो आहे रोटावेटर आपल्या लावण्यावर आहे हे लक्षात ठेवा आता वैयक्तिक मी स्वतः ट्रॅक्टर चालवतो आहे आणि तुम्हाला इथं स्वतः दाखवलं की आठ इंचापर्यंत आपण त्याला लावू शकतो आपल्याकडं आहे ते आपण कशी सेटिंग करतो आहे याच्यावरती अवलंबून आहे आपण चार इंचही रोटावेटर लावू शकतो आठ इंचही लावू शकतो नांगर आपण सहा इंचही लावू शकतो आणि दहा इंचही लावू शकतो आता माझ्या ट्रॅक्टरला मी अगदी स्टारचं पण नांगर लावलेलं आहे दहा दहा अकरा अकरा इंचापर्यंत खोल नांगर लागू शकतो असं काही नाही आहे की फक्त पाच सहा इंच लागू शकतो म्हणजे जो इंचाचा खेळ आहे हा फक्त मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे बाकी तुम्ही कोणतंही इक्विपमेंट वापरलं तरी फायदे तेच आहेत आणि जर आपण फायद्याचा जर विचार केला तर एक जे पावर हॅरो आहे तर नक्कीच चांगलं आहे म्हणजे रोटावेटरची ते जागा घेऊ शकतं पण नांगराची नाही हे तर नाहीच हे तुम्हाला मान्य करावं लागेल आणि जरी पॉवर हॅरो आपल्याला पाहिजे असेल तरी अशा शेतकऱ्यांनी तो वापरायला पाहिजे की ज्यांच्याकडे शंभर दीडशे एकर जमीन पडू नये मग त्यांना दोन दिवसामध्ये जर शंभर एकर जमीन तयार करायची म्हटलं तर त्यांना नांगरणं ना किंवा रोटावेटर शक्य नाही आहे किंवा जी पावर हॅरो जमीन करत आहे रोटा रोटा ते रोटावेटरने फक्त करणं मुश्किल आहे किंवा नांगर आणि रोटावेटर त्याच्यासाठी लागणार म्हणजे तेवढा टाईम पण आपला वेळ वाया जाणार मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय करू शकतो की डायरेक्टली तिथं पॉवर हॅरो मारू शकतो पण पॉवर हॅरो फक्त तोच शेतकरी वापरू शकतो ज्याच्याकडे खूप मोठे शेती पडून आहे किंवा मोठे ट्रॅक्टर आहेत तुम्ही कोणतेही व्हिडिओ पाहा ट्रॅक्टरसाठी पॉवर हॅरोसुद्धा खूप चांगला नाही आहे मित्रांनो कारण त्याला आपल्याला तेवढी पॉवर तेवढी टॉर्क जनरेट करावी लागतात तेवढा आर पी एम द्यावा लागतो आणि आणखी एक जो साईड इफेक्ट आहे किंवा जो डिसॲडवांटेज आहे है पॉवर हॅरोचा तर पावर हॅरोमध्ये आपण जी पूर्ण काळी जमीन आहे जि ज्याच्यामध्ये खूप जास्त गवत आहे किंवा खूप कडक जमीन आहे त्या जमिनीमध्ये पॉवर हॅरो चालत नाही तुम्ही जर आणखी थोडासा अभ्यास केला तर नक्की पहा तुम्ही जिथं पावर हॅरो चालताना पाहिला आहे तर ही जमीन एकतर भुसभुशीत आहे किंवा हलकी जमीन आहे तुम्ही पावर हॅरो जर तुम्हाला खरंच तुम असं सांगा ना कोणाचं की खूप स्ट्रॉंग आहे एक नंबर जबरदस्त आहे नांगरासारखाच काम करतोय तर तुम्ही अशा शेतामध्ये दाखवा की ज्या शेतामध्ये हरळीसारखं गवत आहे कडक काळी जमीन आहे चिकट जमीन आहे अशा जमिनीमध्ये तो पावर हॅरो चालवा एकतर तो पावर हॅरो तुटला जाईल किंवा जो आपला ट्रॅक्टर आहे तर त्याचं पीटीओचं काम निघेल म्हणजे अशी परिस्थिती आपल्या त्या रोटा वे पलव याची होईल पावर हॅरोची तर शेतकरी मित्रांनो हे जे काही डाऊट्स आहेत तर हे तुमचे क्लिअर झाले असतील तर मला नक्की कळवा कमेंटमध्ये की कितपत तुम्हाला हे खरोखर माझं बोलणं जे आहे तर योग्य वाटतंय का कारण असं नाही होऊ शकत सुरुवातीला ज्यावेळेस रोटावेटर आला त्यावेळेस हे असं सांगितलं होतं की तुम्ही हे करू शकता तुम्ही ते करू शकता परंतु जशी जशी वेळ जाते जसं जश जसा अनुभव येतो तसं तसं हे उघडकीस होतं आणि माझ्या मते तरी पावर हॅरो वापरण्यापेक्षा एकतर तुम्ही डिस्क हॅरो वापरा डिस्क हॅरो आज सेकंडमध्ये तुम्हाला तीस पस्तीस चाळीस हजारामध्ये कोणत्याही शेतकऱ्याकडून मिळून जाईल आणि नवीन जरी घ्यायचं म्हटलं तरी लाख रुपये पण तुम्हाला पॉवर हॅरो घ्यायचं म्हटलं तर शंभर टक्के दीड लाखापर्यंत तरी पैसे द्यावे लागणार आणि पॉवर हॅरोचं काय रोटावेटरचं काय किंवा डिस्क हॅरोचं काय काम तर तेवढंच करत आहे आता डिस्क हॅरो मी पण वापरलेलं आहे है। डिस्क हॅरोसुद्धा जमीन सा साधी असेल तर सहा सात इंच आठ इंचापर्यंत पावर हॅरो आपला जो डिस्क हॅरो आहे हा सुद्धा लागतो म्हणजे असं काही नाही तुम्ही इक्विपमेंट्स वापरण्यावर आहे तुमच्याकडे जर तेवढी शेती असेल तर तुम्ही पावर हॅरो घ्या अन्यथा तुम्ही तो घेऊ नका तर हा तुम्हाला प्रामाणिक सल्ला जो आहे हा मी दिलेला आहे तुम्हाला हा कसा वाटला व्हिडिओद्वारे नक्की कळवा कमेंटद्वारे आणखी काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता परंतु एक वैयक्तिक माझं मत असं असेल की तुम्ही पॉवर हॅरोकडे सध्या तरी वळू नये आणि जर तुमचा ट्रॅक्टर जो आहे हा पंचावन्न एच पीचा आतला असेल तर तुम्ही विचार सोडूनच द्या कारण पॉवर हॅरोसाठी खूप ताकद असणारा ट्रॅक्टर पाहिजे मग तिथं हा मॅसी फॉर्गुशन पंच्याण्णव डबल झिरो असेल किंवा जॉन्डियर त्रेपन्न दहा असेल किंवा अर्जुन सहाशे पाच असेल त्यानंतर न्यू हॉलोंड छत्तीस तीस असेल हे ट्रॅक्टर त्या लागीचे आहेत परंतु छोटे नाहीत तर हा नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद